अमरावतीमध्ये चोरीच्या 49 दुचाकी जप्त, आरोपीला अटक। काही महिन्यांपासून अमरावती शहरातील मोटरसायकल चोरीच्या प्रमाणात वाढ झाली होती। पोलिसांनी सातत्याने केलेल्या तपासामुळे 9 मोटरसायकल चोरांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल 49 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत। अमरावती शहरातील मोटरसायकल चोरीच्या प्रमाणात झालेली वाढ नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली होती, तर शहर पोलिसांसाठी नामुष्की। मागील 2 महिन्यात तर चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती। प्रामुख्याने शहर कोतवाली, राजापेठ आणि गाडगेनगर या 3 पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोटरसायकल चोरीचे प्रमाण अधिक होते। पोलिसांनी अत्यंत तंत्रशुद्ध पद्धतीने या चोरीच्या घटनेचा तपास करून आतापर्यंत 49 मोटरसायकल जप्त केल्या असून 9 आरोपींना अटक केली आहे, ज्यामध्ये सिटी कोतवाली हद्दीतील 24 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या असून 7 आरोपी अटकेत आहेत, तर राजापेठ पोलिसांनी 25 मोटरसायकल जप्त केल्या असून 2 आरोपींना अटक केली आहे। चोरी केलेल्या गाड्या फायनान्स कंपनीच्या जप्त केलेल्या गाड्या आहेत असे सांगून ग्राहकांना विकत असत। महागड्या गाड्या कमी किमतीत मिळत असल्याने ग्राहक ते घ्यायचे, मात्र पोलिसांना या गाड्या विक्री व खरेदी होत असल्याची सूत्र मिळाली आणि या प्रकरणाचा पर्दाफाश झाला। लगेच आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली। यामध्ये आरोपींकडून 49 गाड्या ज्यांची किंमत 12,80,000 इतकी आहे त्या जप्त केल्या आहेत। आरोपींची अजून कसून चौकशी सुरू आहे। माननीय पोलीस आयुक्त यांनी यावेळी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले। नागरिकांनी अशा नवीन गाड्या कमी किमतीत मिळत असतील तर त्यांची बारकाईने विचारपूस करून घ्यावी, यामध्ये त्या चोरीच्या आढळल्यास तर पोलिसांना माहिती द्यावी। सांगा नेमकं आज काय? आज आम्हाला सांगताना आनंद होतो की पोलीस आयुक्तालय अमरावती शहरामध्ये मोटरसायकल प्रमाण चोरीचं जे प्रमाण होतं त्यात आज आपण 49 गाड्या रिकव्हर केलेल्या आहेत। गेल्या आठवड्याभरापासून हे ऑपरेशन सुरू होतं। पोलीस स्टेशन कोतवाली इथे 25 गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि राजापेठमध्ये 24 गाड्या जप्त करण्यात अशा 49 गाड्या जप्त केलेल्या आहेत। याच्यात वाढ होण्याची शक्यता आहे। राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये आपण 2 आरोपी अटक केलेले आहेत। यांनी इन्शुरन्सच्या गाड्या आहेत आणि हप्ते न भरल्यामुळे त्या लिलावात घेतण्यात आल्या आहेत। अशा थापा मारून वेगवेगळ्या लोकांना 10,000 ते 15,000 किमतीला लाखो रुपयाच्या गाड्या विकल्या आहेत। आज किमान मोटरसायकलची किंमत 50,000 तर पकडली, छोट्यातल्या छोटे आणि मोठ्यातल्या मोठे 1,00,000। नागरिकांना याद्वारे मी आवाहन करतो की अशा स्वस्त देणाऱ्या गाड्यांबद्दल निश्चितच संशय व्यक्त करून आपण गुन्हेगारांना आणि गुन्हेगारीपासून याला आपण प्रवृत्त करू शकतो। त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या बळी पडू नये थापांना आणि योग्य ती माहिती पोलिसांना। सर आणखी काही गाड्या रिकव्हर होण्याची? मोटरसायकलमध्ये रिकव्हरी होणार आहे आणि आत्ताच आरोपींना अटक करण्यात आलेली असल्या कारणामुळे त्याच्यावर सविस्तर विचारपूस करून आम्ही यामध्ये आणखी काही आरोपींची वाढ होऊ शकते? आरोपितांची पण वाढ होऊ शकते, मोटरसायकलची पण वाढ होऊ शकते। आमचा सखोल तपास सुरू आहे। धन्यवाद।